अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मोहन भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा यांच्या घरी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय। घरी कोणीही नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी ही जबरी चोरी केली आहे। विनोद लोढा हे सपत्नीक काल सकाळी कामानिमित्त मुंबई येथे रवाना झाले होते। घरी कोणी नसल्याने घराच्या मेन गेटचा कडीकोंडा कटरच्या सहाय्याने कापून कुलूप काढून चोरट्यांनी ही जबरी चोरी केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे। चोरीची माहिती जामनेर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व विनोद लोढा यांना संपर्क केला असता त्यांनी घरातील जवळपास 5 लाखाची रोकड, 8 किलो चांदी व जवळपास 2 किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे समजते आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।